महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. पवारांना कफ आणि थोड्या प्रमाणात व्हायरलचा त्रास होत असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. आज शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं. बारामतीमधल्या सभेदरम्यान शरद पवारांची प्रकृती अचानक बिघडली होती, त्यांचा आवाजही बसला होता, मात्र आता पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. दररोज 4 तास ते झोपतात आणि अशा थोडंसं कुठेतरी एक हेक्टिक वातावरणामध्ये त्यांचे 20 दिवस गेले आणि त्याच्यात व्हायरल आणि काही प्रमाणात कफ आणि थोडंसं इन्फेक्शन असं झाल्यासारखं वाटतं. पण आज तरी तब्येत चांगली आहे. आज त्यांना खरं बीड आणि त्या परिसरामध्ये जायचं होतं, पुण्यात एक सभा होती, पण डॉक्टरांनी सांगितलं काही करा पण रेंगी तुम्ही रेस्ट करा. शिफारशी लागू करणारे आपले साहेब आणि 1994 अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. तर आता आपण बघतोय की पवारांची तब्येत आता तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. बारामतीमधल्या सभेदरम्यान शरद पवारांची प्रकृती अचानक बिघडली होती, मात्र आता त्यात सुधारणा आहे. आणि आता थेट जाऊयात बारामतीत. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून पवारांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. जावेद, काय अधिक अपडेट? गेल्या 20-22 दिवसामध्ये शरद पवार यांनी 50-52 सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या आणि त्यांचं वय पाहता त्यांना थोडासा थकवा देखील जाणवला. कालच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी भोरला सभा घेतली, त्यानंतर दुपारी इंदापूरला आणि सायंकाळी बारामतीमध्ये चांगली सभा घेतली. यावेळेस त्यांचा आवाज देखील थोडा बसला होता, त्यांच्या पायाला थोडी जखम देखील झालेली आहे आणि त्याचबरोबर पाय सुजले होते. अशा पद्धतीनं त्यांच्या जे लेखीसाठी ते मैदानात उतरल्यामुळेच आता त्यांना वय पाहता त्यांचं ते आजारी असल्याचं चित्र दिसत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण दिवस आज आराम विश्रांती करण्याची गरज असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे ते आज बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आरामासाठी थांबलेले आहेत. आणि हे जरी असलं तरी शरद पवार हे कधी थांबत नाहीत, त्यांना त्यांच्या वयाचं जर काढलं कोणी वय जर कृष्णांच्या भाषणात काढलं तर ते चिडचिडत असतात. वय जवळपास त्यांचं 82 पार आहे आणि त्यामुळेच आता ते संपूर्ण ह्या गोष्टी सगळ्या जर विचार केला, एकीकडे वय असेल, दुसरीकडे आपली मुलगी आणि घरातच पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट, या सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठंतरी आपल्या लेखीसाठीच बाब जो आहे तो मैदानात उतरल्याचं आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद जावेद या सविस्तर माहितीकरिता.